नमस्कार, टाइम महाराष्ट्र मध्ये मी अमित आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। कसब्याचे निकाल जे आहेत ते समोर आलेले, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धारेकर यांनी गवगवीत यश मिळवले। त्याच्यानंतर काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणात उत्साहात जे आहे ते जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। प्रवक्ते राहुल पिंगळे सर आपल्यासोबत जोडले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धारेकर जे आहे ते विजयी झालेले, आपण जल्लोष या ठिकाणी साजरा केलाय। तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही कसब्यातली निवडणूक ही सदैव चर्चेमध्ये राहिली आणि सर्व प्रकारचा साधनांचा या ठिकाणी वापर केला। भ्रष्टाचाराच्या मार्गातनं कमवलेल्या पैशाचा पाऊस या ठिकाणी पाडला गेला। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी रोड शो केला, उपमुख्यमंत्री असतील, केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते। परंतु जनता ही शून्य झालेली आहे। ते सांगत होते की आमचा परंपरागत मतदारसंघ 30 वर्ष झालेले आहेत, 40 वर्ष झालेले आहेत, या पेठेतले नागरिक आमचे मतदारसंघ, आम्ही 100% निवडून येणार। परंतु जनतेला खऱ्या आणि खोट्यातला फरक चांगल्या पद्धतीने कळतो, कारण काँग्रेस पक्षातला हा जो उमेदवार जो दिलेला होता, धंगेकर हे लोकांमध्ये राहणारे, लोकांची कामं करणारे आणि लोकांच्या मदतीला प्रत्येक वेळी धावून जाणारा असा उमेदवार धंगेकर होते। त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना झाला आणि जनशक्ती या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि धंगेकर यांचा फार मोठ्या मतांच्या फरकाने या ठिकाणी त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे हे जे चित्र आहे ही 2024 महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी आहे आणि 2024 तुम्हाला या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसलेला दिसेल। नक्कीच, प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासोबत आपण संवाद साधलाय। 2024 मध्ये जे आहेत ते मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा बसलेला असेल असं वक्तव्य जे आहे ते राहुल पिंगळे यांनी केले। मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे सर आपल्यासोबत जोडले। सर, मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी जल्लोष साजरा केला, एकंदरीत काय सांगाल? काय झालंय, सकाळपासून सगळ्यांची नजरा महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या नजरा या निकालाकडे लागल्या होत्या आणि जसजसा निकालाचे मतदानाचं हे चालत तर उत्सुकता वाढत होती की नक्की काय होईल, कारण हा निकाल आगामी काळातील चित्र दर्शवणारा ठरणार आहे आणि म्हणूनच या निकालाकडे सर्वांनी गंभीरपणे बघितलं। महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असलेले जे उमेदवार दोन्ही मतदारसंघात चांगल्या पद्धतीने मताधिक्य घेतलं, चांगल्या पद्धतीने हे उमेदवार लढले, त्याच्यामध्ये एक हिस्ट्री एक इतिहास घडला आहे की ज्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार 30 वर्ष निवडून यायचा त्याच मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी इतिहास घडवला आणि त्या ठिकाणी सत्याचा विजय झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी भाजपच्या उमेदवाराला शह दिली। या मतदारसंघात आपण बघताय की सगळीकडे मधी पैसे वाटप तोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला, परंतु आता जनता भारतीय जनता पार्टीचं खरं चित्र जनतेसमोर यायला लागलं आणि जनता आता योग्य उत्तर त्यांना द्यायला सुरुवात केली। हा निकाल ही फक्त सुरुवात आहे, परंतु आगामी 2024 निवडणुकीत 100% महाविकास आघाडीच्या मागं जनता गंभीरपणे उभी राहणार आहे। सचिन शिंदे यांच्याशी आपण संवाद साधलेला, येणाऱ्या 2024 जे आहे ते महाविकास आघाडीच्या मागे जनता उभी राहील असं वक्तव्य जे आहे ते त्यांनी केलेलं आहे। अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू, तोपर्यंत नमस्कार।